वसईत रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एक अपघाताची घटना घडलेली आहे. एका रिक्षावाल्याने डिवायडरला जोरदार धडक दिले. या धडकेत रिक्षावाला गंभीर जखमी झाला असून या रिक्षामध्ये 2 प्रवाशी देखील होते. रिक्षाची अवस्था पाहून कळू शकेल की रिक्षाचा वेग किती जोरामध्ये होता. सध्या सर्व जखमींना वसरात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. ही घटना घडली आहे वसईच्या माणिकपूर रोड परिसरात. माणिकपूरहून एक जोरदार रिक्षा वेगाने येत होती आणि ती बसिन कॅथलिक जवळ बँकेच्या जवळ आली असता त्याच ठिकाणून एक इनोव्हाला आला आणि त्याने ICICI बँकेच्या दिशेने टर्न मारला. रिक्षावाल्याचा अंदाज चुकला आणि त्याने जोरदार डिवायडरला धडक दिली. या अपघातात रिक्षाचा अक्षरशः चक्का चूर झालेला आहे. मोहित यादव गाड़ी में आ रहा था सीधा, तो फोर व्हीलर वाला राउंड साइड से आके कट मार दिया सीधा. तो हम ब्रेक मारा तो उसके पीछे से निकाल दिया मैं, तो मगर वो रुकी नहीं तो डिवाइडर लड़ गई पूरी गाड़ी. कितने लोग इसमें इंजर्ड है? 2-3 लोग हैं, 2 लेडीज है और मैं. उधर किधर किधर लगा था? तो बहुत लगा है क्या? मेरा तो यहाँ सर पे टाका लगे 7 और गाड़ी वाला वो निकल गया, पता ही नहीं लगा हमको. ध्यान फोर व्हीलर पता नहीं, कोई बोला कि नंबर देखा हूँ गाड़ी का, पता नहीं कहाँ. गणेश शहजी साठे, मी इकडनं जात होतो आणि तिकडनं एक रिक्षा आली जोरात आणि इकडनं गाड़ी इनोवा टर्न मारत होती. जसं इनोवाने टर्न मारले लगेच रिक्षावाल्याचा टोल गेला डायरेक्ट त्याने डिवायडरला जाऊन ठोकून दिली. ते इनोवानी ठोकला का ते स्वतः त्यांनी? नाही, रिक्षावाल्याने टोल त्याचा चुकल्यामुळे त्याचं ते जाऊन डिवायडरला त्याने जाऊन ठोकून दिली. त्याच्यात रिक्षावाला होता स्वतः आणि मागं 2 पॅसेंजर होते वाटतं आणि रिक्षावाल्याला खूप जोर मार लागलाय. गोल्डन पार्क मध्ये 3 लोकांना ऍडमिट केलं गोल्डन पार्क ला. माझं नाव फारुख पठाण आहे आणि रिक्षावाला माणिकपूर वरून येत होता आणि इनोवा टर्न मारत होती. तर रिक्षावाला स्पीड मध्ये होता, इनोवा टर्न मारत होती तर रिक्षावाल्याची गाडी त्याला कंट्रोल नाही झाली. तर कंट्रोल नाही झाला, इनोवा निघून गेली तर तो डायरेक्ट डिवायडर वरून धरून धडक दिली त्याने रिक्षावाला. कुठे घडली घटना? ही घटना आपली ICICI बँकेच्या जवळ घडलेली आहे.